नमस्कार, मी गिरीश रासकर, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्या अहमदनगर कार्यालयामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजित तांबे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याशी आपल्या अहमदनगरचे ब्युरो चीफ सुहास देशपांडे हे बातचीत करणार आहेत. तांबे साहेब, आपण पदवीधरमध्ये काम करतायत बऱ्याच वर्षापासून, त्यांच्यासाठी बरेच प्रश्न तुम्ही लावून धरलेले आहेत. विधान परिषद आहे, तुम्ही गेल्यानंतर पहिल्यांदा विद्यार्थी पदवीधर हा विषय घेतलेला होता. सध्या पेपर फुटीचं प्रकरण प्रमाणात जास्त आहे, ते देशभर जास्त आहे, आणि त्या पेपर फुटीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा लिंक लागलेली आहे. लातूरमधून त्याचे काही आरोपी पकडलेले आहेत. ह्या एकूण प्रकारावर तुमचं काय मत आहे, काय तुम्हाला वाटतं? नाही, एकंदरीतच हे पेपर फुटीचं जे प्रकरण आहे, पहिली गोष्ट तर हे काय पहिल्यांदाच देशात झालं आहे असं काही मानण्याचं कारण नाही. हे वारंवार आपल्याकडं अशा छोट्या मोठ्या घटना घडत होत्या, परंतु हे फार मोठं स्कॅम आजपर्यंत नव्हतं की ज्याच्यामध्ये सगळीची सगळी यंत्रणा सहभागी झालेली दिसते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की व्यापम घोटाळा मध्य प्रदेशमध्ये झाला, त्याच्यानंतर आपल्याकडं पण पूर्वी एक MPSC घोटाळा झाला होता एक 20-25 वर्षापूर्वी, आणि त्याच्यानंतर आज आपण पाहतो की सर्रास प्रत्येक परीक्षेमध्ये पेपर फुटीचा आरोप होतोय. प्रत्येक परीक्षेमधल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीमध्ये दिरंगाई होतीये. ह्याच्यावरून एक गोष्ट अशी झालेली आहे की या देशातील परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उडत चाललेला आहे, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्याचा काय परिणाम होईल हे देखील फार चिंतेचा विषय आहे. म्हणजे ज्यावेळेस बिहारमधून डिग्री घेऊन आलेला माणूस मुंबई पुण्यामध्ये नोकरीला येतो, तेव्हा आपण ज्या नजरेने त्याच्याकडे पाहतो, तसंच उद्या जर अमेरिकेला जाणाऱ्याकडं जर भारतातून डिग्री घेऊन आलाय म्हणून जर बघायला लोक लागले विचित्र नजरेने, तर मग त्याची देखील अडचण एक फार होऊ शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की आजच जगातल्या पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये देखील भारतातलं एकही विद्यापीठ नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत अशा जर घटना घडल्या तर मला असं वाटतं की देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी हा फार चिंतेचा विषय आहे, आणि म्हणून त्याच्यावर केंद्र शासनाने कायदा केला आहे. राज्य शासनाने काल जाहीर केला आम्ही कायदा करू, परंतु आता कायदे तर किती आहेत आपल्या देशात, प्रत्येक गोष्टीचा कायदा आहे. सिग्नल तोडला तरी कायदा आहे, परंतु पाळला किती जातो, कायदे हे तोडण्यासाठीच असतात असं आपण बोलतो. आणि गमतीने तर आपण हे पण म्हणतो की काय द्यायचं बोला, काय द्यायचं अशा पद्धतीने आपण ते बोलत असतो. तर अशी जर व्यवस्था असेल तर थोडंसं चिंतेचा विषय आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की शासनाने गंभीर झालं पाहिजे आणि प्रशासनाने त्याच्यावर काळजीपूर्वक काम केलं पाहिजे. या नीटच्या पेपर फुटीचा जो घोटाळा आहे, याच्यात तर फक्त पेपर फुटीच नाही, याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे घोटाळे झालेले आहेत. पेपर फुटी झालेली आहे, याच्यामध्ये केंद्र म्हणजे माझ्या संस्थेमध्ये मी परीक्षा घ्यायची आणि मीच सगळं मॅनेज करून द्यायचं, आणि त्याच्याबद्दल मी 10-20 लाख रुपये त्या विद्यार्थ्याकडून घ्यायचे, असे वेगवेगळे प्रकार गुजरातमधलं एक शाळा त्याच्यामध्ये पकडली गेलेली आहे, असे खूप प्रकार झाले. तर म्हणून मला असं वाटतं हा चिंतेचा विषय आहे. नाही, एकेक काळामध्ये जास्त चिंता महाराष्ट्रासाठी यासाठी की बाबा एकेक काळामध्ये आपण लातूर पॅटर्न म्हणून शिक्षणाच्या बाबतीत स्वतःचा गौरव करून घेत होतो, आणि त्याच लातूरमधली अशी मंडळी पकडली जाणं आणि तेही शिक्षक म्हणून जे काय आहे, तर ते अत्यंत वाईट आहे. नाही, असं आहे लातूर पॅटर्नच्या बाबतीत, तर मी स्वतः लातूरला पण जाऊन आलेलो आहे. लातूर पॅटर्नचा जर अभ्यास करायचा असेल तर कोटा फॅक्टरी नावाची एक सिरीज नेटफ्लिक्सवर चालू आहे, ती बघण्यासारखी आहे की कशी जीवघेणी स्पर्धा आपली चालू झालेली आहे. लातूरमध्ये तर हे जे क्लासेस चालवणारे आहेत हे शिक्षक राहिलेले नाही आहेत, हे गुंड झालेले आहेत. आणि म्हणजे शिक्षक एक असतो शिकवणारा, त्याला पार्टनर एखादा तिथला स्थानिक राजकारणी असतो, नगरसेवक असेल किंवा माजी नगरसेवक किंवा कोणीतरी असेल, तो त्याला संरक्षण देण्याचं काम करत असतो. आणि मर्डर झालेले तिथं लातूरमध्ये 2-3 वर्षापूर्वी, एकमेकाचे विद्यार्थी पळवण्यावरून आणि एकमेकाचे शिक्षक पळवण्यावरून. तर अशी जर परिस्थिती असेल आणि त्याच्यातच आता पेपर फुटीचे धागेदोरे जर लातूरपर्यंत जात असतील, तर लातूर पॅटर्न हा निश्चितच फार मोठा प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांसमोर आहे. आणि याचा दुसरा अँगल मला असाही वाटतो की खूप जास्त जीव घेण्या स्पर्धा आपण या सगळ्या करून ठेवलेल्या आहेत, आणि त्याचा परिणाम हा असा आहे की आपला मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे, इंजिनियरच झाला पाहिजे किंवा काहीतरी चांगल्याच इन्स्टिट्यूटमध्ये गेला पाहिजे, ही जी जीवघेणी स्पर्धा चालू झालेली आहे ह्याचा हा दुष्परिणाम आहे, आणि हा अजून जितके होईल तेवढा अजून वाईटच होत राहणार आहे.
एक वेगळा प्रश्न, तुम्ही मध्यंतरी एक शासनाला फार महत्त्वाच्या विषयावर पत्र दिलं होतं शेततळ्यांच्या बाबतीत, जे काही मध्यंतरी लहान लहान मुलं गेली आणि यापुढेही त्याच्यात मृत्यू होत आहेत, तर त्याचं पुढं काय झालं, काही त्याची चर्चा झाली का शासनाशी तुमच्या? शेततळ्यांमधल्या ज्या घटना घडत आहेत या घटनेंच्या बाबतीमध्ये एक चिंतेचा विषय, आणि लहान मुलंच मृत्यूमुखी पडतात असं नाही आहे, तर पट्टीचे पोहणारे जरी असतील तरी त्याचा जर दम लागला किंवा त्याला जर तिथं काही अडचण निर्माण झाली त्या पाण्यामध्ये, तर त्याला कशाचाही आधार राहत नाही, कारण त्या कागदावरून हात सटकत असतो, त्या जो शेततळ्याचा कागद असतो त्याला कुठेही पकडायला काही संधी नाही आहे, जे पाईप असतात त्या पाईपला शेवळ आलेलं असतं, त्याच्यामुळं तो तिथं जो बुडायला लागला माणूस, तर तो गाळ असतो, त्याच्यामुळे तो बुडायला लागलेला माणूस वर येण्याची शक्यताच नसते, आणि म्हणून मी शासनाला विनंती केली होती की शासनाने याच्यात काही उपाययोजना कराव्या, त्याला कंपाऊंड करावं, अगदी तार कंपाऊंड करावं, परंतु शासनापेक्षाही माझं आता सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे की तार कंपाऊंड जरी नाही करता आलं, अगदी तुम्ही बावळीचं कंपाऊंड जरी काटे जरी तुम्ही बाजूला टाकले आणि जर लहान मुलं जे तिथं जात आहेत त्यांना तिथं रोखलं, किंवा जर तुम्ही चारी बाजूला जर त्या शेततळ्यामध्ये दोरखंड जर टाकले, त्या दोरखंडांना थोड्या गाठी जर असतील तर त्याला पकडून तरी माणूस वर येऊ शकतो, आणि एक तिसरा पर्याय मी सुचवला होता की टायरमध्ये जर आपण पाण्यात एक 4-5 टायर टाकून ठेवले तर पाण्याची पातळी कळायलाही सोपं जातं, आणि नंतर ज्यावेळेस अशी काही घटना घडेल तर ती मदत म्हणूनही त्या माणसाला फायदा होत असतो, तर आता शासनाला विनंती आपण केलेली आहे, मला खात्री आहे की याच्यात मी 3 पर्याय त्यांना सुचवले होते, एक म्हणजे मी ग्रामविकास मंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं होतं की त्यांनी या विषयावर ग्रामसभा घ्याव्यात, शालेय शिक्षण विभागातल्या मंत्र्यांना पत्र घेऊन सांगितलं होतं की तुम्ही शाळांमध्ये याचं प्रबोधन करावं, आणि तिसरं मी पत्र लिहिलं होतं कृषी मंत्र्यांना की यासाठी काहीतरी एखादी स्कीम आणावी जेणेकरून ते कंपाऊंडला पैसे मिळतील. धन्यवाद, आज तुम्ही आला, आम्हाला तुमचा वेळ दिला, आभारी आहे.